नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, मार्गशीर्ष महिन्याच्या या दिवशी या दोन ओटी नक्की भरा। मित्रांनो, काही दिवसातच मार्गशीर्ष महिना सुरू होणार आहे। अगदी पवित्र, पावन, शुद्ध असा हा महिना मानला जातो। विवाहित महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचा हा महिना असतो। गुरुवारच्या दिवशी व्रत करून महालक्ष्मीचे पूजा पाठ केले जाते। शेवटच्या गुरुवारी विवाहित महिलांना घरी बोलावून उद्यापन केले जाते। अशी मान्यता आहे की या महिन्यामध्ये महालक्ष्मीची पूजा अर्चना केल्याने महालक्ष्मीचा वास आपल्या घरात होतो। त्यासोबतच महालक्ष्मीचा महिना असल्याने, देवीचा महिना असल्याने या महिन्यात दोन ओटी तुम्ही नक्की भरल्या पाहिजे। आता ह्या कोणत्या ओटी आहेत आणि कोणत्या दिवशी भरायच्या याबद्दल आपण जाणून घेऊया। तर मित्रांनो, या दोन ओटी म्हणजे पहिली ओटी कुलदेवीची ओटी किंवा लक्ष्मीची ओटी। आपल्या घरात कुलदेवीची मूर्ती, कुलदेवीचा फोटो असेल तर कुलदेवीची ओटी भरावी। कुलदेवीचा फोटो मूर्ती नसेल तर लक्ष्मीची ओटी भरावी। लक्ष्मीच्या मूर्तीसमोर किंवा कुलदेवीच्या मूर्तीसमोर आपण एक पाट मांडावा। पाटावर ब्लाऊज पीस असेल ब्लाऊज पीस, किंवा साडी असेल तर साडी। नवीन कोरं पाहिजे, ब्लाऊज पीस पण चालेल, साडी पण चालेल, तुम्ही ते पाटावर ठेवायचं आहे। त्यानंतर एखादी फळ, नारळ, सौभाग्याच्या वस्तू असेल सौभाग्याच्या वस्तू, हे सगळं ठेवायचं आहे। आणि 7 किंवा 5 मूठ तांदूळ किंवा गहू, जसं आपण इतर महिलांच्या ओट्या भरतो तसं ती भरायची आहे आणि ते ठेवायचं आहे पाटावर मांडून। आणि नंतर पूर्ण दिवस रात्रभर ती ओटी तिथेच राहू द्यायची। दुसऱ्या दिवशी जेही आपण ठेवलं असेल, साडी ठेवली असेल तर ज्या महिलेने ती ओटी भरली आहे तिने ते वापरायला घेतलं तरी चालेल, कोणाला दान केलं तरी चालेल, तांदूळ घाऊ गाईला खाऊ घातले तरी चालतील, आपल्या धान्यात मिक्स केले तरी चालतील। ही एक ओटी झाली देवीची ओटी, म्हणजे कुलदेवीची भरा किंवा लक्ष्मीची भरा, ही एक ओटी, कोणतीही एक ओटी तुम्हाला भरायची आहे। आणि दुसरी ओटी असणार आहे सुहासिनी महिलेंची, म्हणजे तुम्ही एका सुहासिनी महिलेला किंवा एकापेक्षा जास्त बोलवले तरी चालेल, फक्त एकाला बोलवलं तरी चालेल, घरी बोलवायचं आहे आणि विधीपूर्वक ती ओटी भरायची आहे। त्याच्यामध्ये साडी देऊ शकतात, ब्लाऊज पीस देऊ शकतात किंवा एखादी फळ, नारळ, तुमच्या परीने काहीही तुम्ही देऊ शकता। साडीच देणं महत्त्वाचं नसतं, ब्लाऊज पीस दिलं आणि सौभाग्याच्या 2-3 वस्तू दिल्या तरी चालतात। तर ही ओटी भरायची आहे सुवासिनी महिलेची आणि एक देवीची ओटी, अशा ह्या दोन ओटी तुम्हाला भरायच्या आहेत। आता कोणत्या दिवशी भरायच्या, तर महालक्ष्मीचा महिना, मार्गशीर्ष महिना जेव्हा असतो तेव्हा गुरुवारचे महत्त्व असते। तर तुम्ही कोणत्याही गुरुवारी ही ओटी भरू शकतात। या मार्गशीर्ष महिन्यात 5 गुरुवार येत आहे, पण फक्त 4 गुरुवार तुम्ही ओटी भरू शकतात। 5व्या गुरुवारी उपवास, व्रत, पूजापाठ केले चालेल, पण ओटी नाही भरायची कारण त्या दिवशी अमावस्या आहे। त्यानंतर तुम्ही शुक्रवारी भरली तरी चालेल, पौर्णिमेच्या दिवशी भरली तरी चालेल, फक्त अमावस्या सोडायची आणि मग कोणत्याही दिवशी तुम्ही ओटी भरली तरी चालेल। गुरुवार शुक्रवार अत्यंत शुभ दिवस असतात। तर नक्की एक सुवासिनी महिलेची ओटी भरायची आणि एक देवीची ओटी नक्की भरावी। आणि मुख्य गोष्ट म्हणजे विवाहित महिलेनेच ही ओटी भरायची आहे, अविवाहित मुलींनी किंवा विधवा महिलेनी ही ओटी भरायची नाही, फक्त विवाहित सौभाग्यवती महिलेनेच ओटी भरायची आहे। तर मित्रांनो, माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा, काही प्रश्न असेल तर कमेंट्सद्वारे विचारा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।